नमस्कार चित्रपट रसिको, न्यूज डंकाच्या आजच्या फिल्मी फोकसमध्ये प्रख्यात कॅमेरामन पीटर परेरा यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो आहे फिल्म हेरिटेज या ट्विटरनी आज दुपारी अतिशय धक्कादायक अशी एक बातमी दिली की स्पेशल इफेक्टशे किमयागार आणि कॅमेरामन पीटर परेरा यांचं वसई येथे निधन झालं एक बऱ्याच जणांना काय झालं माहिती ना की असा एक प्रश्न पडला रे इतके दिवस पिटर परेरा चित्रपट सृष्टीपासून दूर राहिले आणि आज अचानक अशी बातमी हवी पण त्यांचे त्यांनी जे काम केले त्यांची जी फोटोग्राफी आहे आणि विशेषतः स्पेशल इफेक्ट्समध्ये त्यांचा जो दबदबा होता अशा काही चित्रपटाच्या निमित्ताने ते नेहमीच आपल्या समोर होते कदाचित तुम्हाला कल्पना नसेल म्हणजे पीटर परेराने एका मुलाखतीमध्ये असं म्हटलं होतं की शेखर कपूर दिग्दर्शित मिस्टर इंडियाचं ज्या बाबा आजमी कॅमेरामन होते तेव्हा त्यातील स्पेशल इफेक्टसाठी खास करून पीटर परेना यांना आमंत्रित केलं गेलं होतं एक किस्सा तर असा आहे की श्रीदेवीला एका जाहिरातीत काम करायचं होतं आणि ती जाहिरात होती बल्बमध्ये श्रीदेवी आपल्याला दिसणार श्रीदेवीने पहिली विचारणा केली की ह्या जाहिरातीचं कॅमेरामन कोण आहे आणि तिने मागणी केली की पीटर परेरा या जाहिरातीचे जर कॅमेरामन असतील तर त्याचा इफेक्ट्स अतिशय चांगला ती जाहिरात प्रभावी होईल आणि पीटर परेरा यांना आमंत्रित करण्यात आलं मला असं वाटतं ना पीटर परेरांची जी वैशिष्ट्य आहे ना अशा पद्धतीची आहेत पण जर आपण त्याच्या करिअरवर नजर टाकली नाही तर बघा कसं दिसतंय म्हणजे मूळचे ते ठाणे जिल्ह्यातील उत्तन येतील पण कालांतराने ते मुंबईमध्ये राहायला जरी आले म्हणजे भागामध्ये राहायचे पण त्यांनी करिअरची सुरुवात ही बाबूबाई मिसरी यांच्याकडे असिस्टंट म्हणून केली अर्थात करिअरच्या सुरुवातीला हे माध्यम कसं आहे दिग्दर्शन कसं आहे संकलन कसं आहे कॅमेरा कसा आहे कला दिग्दर्शन का जी चित्रपट माध्यमातील वेगवेगळी अंग आहेत वेगवेगळ्या कला आहेत ह्या जर जाणून घ्यायच्या असतील ना तर सहाय्यक म्हणून उमेदवारी करणं आवश्यक आहे आणि त्या काळामध्ये तर अनेकांनी अशा पद्धतीने आपल्या करिअरची सुरुवात केली पण आहे ना मला एक असं विशेष वाटतं बघा बाबूबाई मिसरे यांचं वैशिष्ट्य काय होतं तर फॅन्टसी चित्रपट आणि पौराणिक चित्रपट म्हणजे दोन्हीमध्ये आहे ना ट्रिक सीनला भरपूर वाव म्हणजे बाबूबाई मिस्त्री हे ट्रिक सीनसाठीच ओळखले जायचे पण ज्या बाबूबाई मिसरींकडे पीटर परिराज शिकले त्यांनी ट्रिक सीन जे शिकले ना त्या ट्रिक सीनचं मॉडर्न एडिशन म्हणून आपण ते स्पेशल इफेक्ट्स घेतलं म्हणजे शिकता शिकता त्यांनी स्वतःला डेव्हलप केलं आणि त्यानंतर त्यांनी स्वतःची एक स्टाईल एक दृष्टी एक वैशिष्ट्य एक शैली तयार केली ह्याच बाबू बाबूबाई मिसरींकडे ज्यावेळेला पीटर परेरा शिकत होते ना त्याच वेळेला मनमोहन देसाईसुद्धा असिस्टंट होते आणि पीटर परेरा आणि मनमोहन देसाई यांचे त्यावेळेला चांगले मैत्री झाली आता झालं असं की ज्यावेळेला स्वतंत्रपणे काम करण्याची पीटर परेराना संधी मिळाली ना तर तो, तो चित्रपट होता पारसमणी आणि पारसमणी चित्रपटाचं वैशिष्ट्य असं त्याच्यामध्ये ना अशा भरपूर फँटसीज होत्या म्हणजे कोष्टच तशी होती संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचा तो पहिला चित्रपट होता आणि मला आजही आठवते कधी तुम्हाला ते अतिशक्ती वाटेल काही तो जो पिक्चर होता ना, ना ते काही ठिकाणी रिलीज करताना असं म्हटलं गेलं की हा मध्यंतरम्यान ब्लॅक अँड व्हाईट आणि नंतर तो रंगीत सिनेमा म्हणजे कशा पद्धतीने त्याचं काम झालं असेल तांत्रिक करामती झाल्या असेल ना हे वैशिष्ट्यपूर्ण आहे अर्थात ते यांची आता पिटर परिरांची कारकिर्द सुरू झाली मग भरत मिलाप सारखा एक पौराणिक सिनेमा केला मनमोहन देसाईंबरोबर त्यांनी जे काम केलं त्याचे काही चित्रपट मला वाटतं सांगा बघा सच्चा झुटा केला सच्चा झुटामध्ये राजेश खन्नाची दुहेरी भूमिका होती आणि त्यावेळेला तंत्र इतकं प्रगत झालं नव्हतं पण जेवढी जेवढी उपलब्धता होती जेवढी म्हणून करामत कौशल्य कसं दाखवता येईल तेवढं त्यांनी राजेश खन्नाच्या दुहेरी भूमिकेमध्ये सच्च्या झुटामध्ये दाखवलं आणि त्यानंतर मनमोहन देसाईबरोबर त्यांनी अमर अकबर अँथोनीसारखा धमाकेदार मसालेदार मनोरंजक चित्रपट केला आज तुम्हाला तर माहीत आहे अमर अकबर अँथोनीचं जे सगळं सक... ग्लॅमर आहे ज्या पद्धतीने घटना घडतात आणि ज्या सगळं स्पीड आहे त्याला आणि त्याच्यामध्ये कॅमेरावर जे तुफान आहे ते सगळं होतं ते पिटरपर्यंतचं होतं त्याशिवाय त्यांनी कुली मर्द तुफान देशप्रेमी यासारखे चित्रपट केले यापैकी तो तुफान सिनेमा आहे त्यात तुफानची निर्मिती मनमोहन देसाईंची होती आणि दिग्दर्शन केतन देसाई आणि प्रयागराजचं होतं पण तुफान सिनेमामध्ये सुद्धा आहे ना अमिताभ बच्चनचा डबल रोल होता आणि एक त्याच्यामधला जादूगार असतो म्हणजे जादूगार कॅरेक्टर आहे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये मला ट्रिक्सिन आले आणि ट्रिक्सिन म्हटल्यानंतर ते पीटर पर्र वैशिष्ट्य आलं आणि मला आजही आहे तुफान सिनेमाला रसिकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता तरीसुद्धा त्या त्यातील जे स्पेशल इफेक्ट्स होते ट्रिक्स नव्हते यांचं विशेष कौतुक झालं आणि असाच एक पीटर परेरांचा एक सिनेमा होता तो होता शशी कपूर दिग्दर्शित आजूबा आता आजूबा आणि टोटल फँटसीच होता म्हणजे इतकी जबरदस्त फँटसी आणि पुन्हा भारत आणि रशिया यांचं जे जॉईंट व्हेंचर होतं म्हणजे हिंदीमध्ये होता रशियन भाषेतही होता आणि ज्या पद्धतीने शशी कपूरने त्या चित्रपटामध्ये जे फॅन्टसी खोलवले होते ना ती अफाट होते आणि तिकडे पीटर परेरांना आपल्या कर्तृत्वाचा कौशल्याचा भरपूर स्कोप मिळाला दुर्दैव असं आहे की सिनेमाला सिनेमालासुद्धा रसिकांची फारशी पसंती मिळाली नसली तरी त्यातील ट्रिक सीन त्यातील स्पेशसिफिक याची समीक्षकाने आवर्जून दखल घेतली बघा रमेश रमेशभेल दिग्दर्शित कस्मेवादे आणि पुकारचं फोटोग्राफी पीटर परेरांची आहे याच रमेश भयल यांच्या के व्ही राजू दिग्दर्शित इंद्रजीत आणि रमेश तलवार दिग्दर्शित बसेरा या दोन्ही चित्रपटाचं कॅमेरावर पीटर पररांचं आहे म्हणजे असं जर स्कोर कार्ड आपण जर सांगितला तर बरीच नावं घेता येतील के सी बोकाडियाचा इन्सानियतके देवता या मल्टीस्टार का चित्रपटाचासुद्धा सुद्धा कॅमेरावर हे पीटर परेरांचं आहे अशी नावं सांगायची तर मग राकेश कुमारचा यारानासुद्धा आपल्याला सांगता येईल बरं पुन्हा राके याराना म्हटल्यानंतर परत अमिताभ बच्चनला म्हणजे अमिताभ बच्चनसोबत किती सातत्याने काम केल्याचं आपल्याला दिसतं आहे ही वैशिष्ट्य आहे जो मग तर राकेश कुमारचा मिस्टर सुद्धा आपल्याला विचारात घ्यायला पाहिजे अशी चित्रपटाची नावं घ्यायची ना तर बरीच सांगता येतील मला आजही आठवते झूला इस्कॉनच्या जवळच्या एका सोसायटीमध्ये पीटर परेरा राहायचे आणि त्यांच्या भेटीचा मला जो योग आला तर त्यांनी त्या पद्धतीने त्या काळातील चित्रपटसृष्टीतील एकमेकांशी असलेलं जे माणुसकीचं वागणं सांगितलं होतं ना ते थक्क करणार होतं कारण एवढा मोठा कॅमेरामन ज्यांनी अनेक नामवंत दिग्दर्शकांचे चित्रपड, चित्रपट चित्रपटांचं छायांकन केलं छायाचित्रण केलं आणि मोठमोठ्या स्टारसोबत काम केलं असा कॅमेरामन ज्या पद्धतीने व त्याचं जे वागणं बोलणं ऐकणं किंवा सांगणं जे होतं ना त्याच्यामध्ये दिसत होतं की त्या काळातलं जे सामाजिक सांस्कृतिक कौटुंबिक भान जे होतं ना ते ह्या व्यक्तिमत्वामध्ये होतं त्यामुळे अशी जी माणसं आहेत अशी जे टेक्निशियन्स आहेत ज्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीच्या वाटचालीमध्ये एक भरीव कामगिरी केलेली आहे त्यांची त्यांची अशी दखल घेणं आवश्यक आहे जाता जाता त्यांच्या एका सिनेमाचा खास उल्लेख करायला पाहिजे इगल फिल्मचा एफ सी मेहरा निर्मित आणि उमेश मेहरा दिग्दर्शित और ऑर शोर हा तुम्हाला माहिती आहे हा हा जो विषय आहे ही जी थीम आहे ही थीम पूर्णपणे फॅन्टसीला वाव देणारी अशी आहे आणि सत्तरच्या दशकामध्ये हा भव्य सिनेमा एकाच वेळेला हिंदी आणि रशियन भाषेत निर्माण झाला रशियात प्रदर्शित झाला मुंबईमध्ये तो मिनरवा त्याचं मेन थिएटर होतं हा सिनेमा स्पेशल इफेक्टसाठी प्रामुख्याने ओळखला गेला बघा गोष्ट तशी ती परिचित होती कारण तत्पूर्वीच्या काळामध्ये अलिबाबा आणि सोर या गोष्टीवरचे अधूनमधून काही चित्रपट आले होते परंतु हा सिनेमा ना अतिशय लॅविश होता खर्चिक होता कॅमेरावर अक्षरशः म्हणजे ते बोलकं होतं आणि ते पिडरपर्यंतचं होतं हे वैशिष्ट्यपूर्ण आहे आता तुम्हालाही माहिती आहे आपल्याला सिनेमा आहे तो खऱ्या अर्थाने कॅमेरा दाखवतो अर्थात पटकथा आणि संकलन ही दोन अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत दिग्दर्शक ज्या वेळेला चित्रपटाच्या थीमचा विचार करतो त्यावेळेला तो पटकथेवर जेवढं खूप अधिकाधिक मेहनत घेतो त्यानंतर चित्रीकरण आलं त्यानंतर मग संकलन आलं परंतु कॅमेरा एक आपल्याला दृष्टी देतो आणि ती दृष्टी देताना त्याच्यामध्ये देता तर स्पेशल इफेक्ट्स असतील आणि त्या स्पेशल इफेक्ट्स काही वैशिष्ट्यपूर्ण असतील तर त्या कॅमेरामनला अधिकाधिक दाद द्यायला पाहिजे कारण ते त्याच्यासाठी ना वेगळे एफर्ट्स असतात वेगळी मेहनत असतं वेगळं कौशल्य असतं थीमनुसार तर ते असतं परंतु ज्या पद्धतीचं तांत्रिक करामत आहे आणि विशेष म्हणजे कॅम्प्युटरचा वापर येण्यापूर्वीचा तो काळ होता वेफेक्सचा वापर किंवा अतिरेक येण्यापूर्वीचा तो काळ होता आणि त्या काळामध्ये पीटर परेरा यांनी आपल्या कौशल्याने स्पेशल इफेक्ट्सचा किमयागार अशी जी ओळख मिळवली त्या ओळखीला आपण दाद दिली पाहिजे पीटर परेराना न्यूज डंका या डिजिटल चॅनलच्या वतीने आमची ही श्रद्धांजली